या निष्पाप बळींचा यांचा बळी कुणाच्या असुरी सत्ताकांक्षेने घेतला, कुणाच्या राजकीय हव्यासाने घेतला आणि त्याला जबाबदार सर्वस्वी हे मुख्यमंत्री महोदयांचा अटळ मुख्यमंत्री महोदयांना कुठल्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट करून कॅश केल्याशिवाय चैन पडत नाही। त्यांनी ज्या पद्धतीने हा राजकीय इव्हेंट करून कॅश करण्याचा प्रयत्न केला हा स्त्री सदस्यांच्या जीवाशी केलेला खेळ। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। खारघर मध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये मात्र प्रत्यक्ष मुख्यमंत्री महोदय जबाबदार आहेत, कारण मुख्यमंत्री महोदयांना कुठल्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट करून कॅश केल्याशिवाय चैन पडत नाही। त्यांनी ज्या पद्धतीने हा राजकीय इव्हेंट करून कॅश करण्याचा प्रयत्न केला हा स्त्री सदस्यांच्या जीवाशी केलेला खेळ आहे आणि म्हणून हे जे दगावलेले लोक आहेत यांना तुम्ही 5 लाख रुपये देऊन हात झटकू शकत नाही। जर शिंदे साहेब असं म्हणत असतील की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, मग याचा अर्थ असा आहे का की सर्वसामान्यांचं सरकार म्हणत तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही सर्वसामान्यांना वेठीस धरायचं, सर्वसामान्यांना उन्हात थांबवायचं आणि मेले सर्वसामान्य तर लगेच 5 लाख रुपये देऊन तुम्ही हात झटकायचे? मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या प्रकरणाचा विचार करत नैतिकता म्हणून जर ते खरेच हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असतील तर, कारण एवढे आध्यात्मिक असाल तर पाप पुण्याचा विचार नक्की करत असाल, एवढे आध्यात्मिक असाल तर नैतिक अनैतिकतेचा विचार नक्की करत असाल आणि जर एवढे तुम्ही आध्यात्मिक आणि पुण्यवान आणि सोकोल्ड धर्म मानणारे जर शिंदे साहेब असतील तर शिंदे साहेबांनी या सगळ्या पापाची जबाबदारी कुणाची? हे सगळे निष्पाप बळी गेले, या निष्पाप बळींचा यांचा बळी कुणाच्या असुरी सत्ताकांक्षेने घेतला, कुणाच्या राजकीय हव्यासाने घेतला आणि त्याला जबाबदार सर्वस्वी हे मुख्यमंत्री महोदयांचा अट्टहास आहे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे मागणी करतोय आणि जेणेकरून, कारण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने आत्ताही व्हिडिओ समोर आले आहेत याच्यामध्ये उष्माघाताने तर लोक गेलेच गेले पण यामध्ये चेंगराचेंगरीतही लोक गेलेले आहेत, खूप वाईट पद्धतीने गुदमरून लोक गेलेले आहेत, कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे लोक गेलेले आहेत, या सगळ्यांचा विचार करता त्यांनी राजीनामा द्यायला हवा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।